माझा फर्स्ट टाइम व्होटिंग होतं, ज्यावेळेस मी बूथ वर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे. माझं नाव गौतमी पवार, मी कोथरूड मधली रहिवासी आहे. माझा फर्स्ट टाइम व्होटिंग होतं, ज्यावेळेस मी बूथ वर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे. तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं. ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा, तुमचं ते मतदान काउंट होईल. पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये, मी वापस आले कारण माझं सारखे अजून तिकडे 10 ते 15 जण आहेत ज्यांचं असंच बोगस मतदान झालेलं आहे. तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे. मी रत्नाकर शंकर दळवी, कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो. माझं नाव कोथरूड मतदारसंघात 981 या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक 981 मध्ये असून मी मतदानाला 1 तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे. परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही. त्यांनी सांगितलं 1/2 तास आम्ही वाट पाह, मी तुम्हाला सांगतो, तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. तर याला मला माझं वोटिंग झालं पाहिजे. तो कोणी बोगस मतदान केले तो सुद्धा त्याचाही त्यांनी शोध घ्यावा मतदान अधिकाऱ्यांनी, अशी मी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.